मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो दोन दिवसाचा हंपीचा स्टे होता तो आपला संपलेला आहे इथे। आता आपण पुढची राईड परत कंटिन्यू करतोय। आपण चाललोय तमिळनाडूलाच, हंपीमधून तमिळनाडूमध्ये चाललोय। 550 किलोमीटर टोटल ही राईड होणार आहे आजची, आणि आम्हाला गुगल मॅपवर 10 तास दाखवत आहेत। सो आम्ही 1 तास एक्स्ट्रा घेऊन चाललोय, आमचे ब्रेक वगैरे होतात मध्ये। सो मजा आली इथे हंपीमध्ये, जेवढं एक्सप्लोअर करता आलं तेवढं केलं। आता पुढे तमिळनाडूमध्ये चाललंय, तिथे बघू काय होतंय कसं होतंय, कारण की कधी फिरलो नाही मी एवढा बाईकवरून, पहिलीच वेळ आहे। आणि बघू जे होईल ते दिसेलच। रात्री आमची झोप खूप चांगली झालेली, कारण की आम्ही दिवसभर पूर्ण थकून आलेलो। सो आलो लगेच झोपलो, सकाळी लवकरही उठायचं होतं म्हणून। आणि आता आम्ही इथून चाललोय पुढे राईडसाठी। सो आता डायरेक्ट भेटू मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये। वाचलं ना, किलोमीटर कंटिन्यू राईड केल्यानंतर आम्हाला हे हॉटेल भेटले। उपाध्य काय आहे अरे, उपाध्य रुची। भूक लागली, आता नाश्ता करा थांबतो आम्ही। आणखी हायवेला मगच पासून यांचे हे होते, फायनली भेटलं। 15 मिनटं थांबल्यानंतर आमचं ब्रेकफास्ट आलंय, आणि आम्हाला आता हेच खायचं काही दिवस। तर मी मागवलं मसाला डोसा, आणि तू पेपर मसाला डोसा। तसा डोसा आहे, त्या डोसा खाणारा माणूस पण आहे त्यामुळे। आम्हाला त्याने पाणी बॉटल आणून दिले, आणि इथे पाणी बॉटल अशा प्रकारची काहीतरी आहे, एवढी मोठी। रात्र भूक लागली तुला? आणि आम्ही अर्धा असा ब्रेक घेऊ असं ठरवलेलं, पण फूड एवढं चांगलं होतं की आमचा ब्रेक 1 तासाचा झाला। आणि आता आम्ही गाडी पळवणार आहोत, कारण की पुढे आम्हाला अजून खूप लांब जायचं आहे। 10 तास दाखवलेले, त्यात आम्ही 2 तास एक्स्ट्रा पकडलेले, त्यातला 1 तास आमचा गेला आहे। आता 1 तास जेवायला थांबवतो, आणि मध्ये पाणी वगैरे प्यायला थांबलो, पाय मोकळे करा थोडा थांबलो, तर तो ब्रेक होईल। नंतर नॉनस्टॉप 157 किलोमीटर झालेत आमचे। आता आमचा प्लॅन आहे की 200 किलोमीटर ना रे नॉनस्टॉप 200 किलोमीटर करायचे, आणि आम्ही करू। रस्ता तेवढा बाप आहे, रस्त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत, कम्पॅरिझन नाही करायचे, बट आम्ही बोलणार आहोत रस्ते आपल्या महाराष्ट्रातले आणि इथले। आम्ही जेव्हा परत जेवायला थांबू तेव्हा प्रॉपर मोठा ब्रेक होईल, तेव्हा आम्ही तिघं मिळून सांगू या रस्त्यांबद्दल इथले रस्ते काय आहेत। काहीच त्रास नाही होता, स्मूथ बाईक चालले, टॉप गिअर टाकून चांगला एव्हरेज देते बाईक, मजा येते। सकाळी हंपीवरनं निघाल्यापासून हा 3रा टोल लागला आहे आम्हाला। आहे त्या रोडला टोल, पण प्राईस बाईकसाठी ते फ्री आहे, बाईकसाठी काय टेन्शन नाही। कार ट्रक ओ शिट, यांनी पूर्ण पॅक केलं आहे, इथं नाही जाऊ शकत। हां ठीक आहे, या राईडला साडल बघ, पूर्ण नाही ना रे, ये मी आलो आता का, आहे जागा, सॉरी मला जागा आहे, संकेत पण येईल, ये संकेत येईल येशील, त्याने ट्रकच तसा लावलं आहे। तर संकेत एक संकेत थांब म्हणून बोलत आहे। हां तर टोल आहे तिथे बऱ्यापैकी, पण प्राईस पण तशी आहे, रोड तसे दिलेत, रोड असे असतील तर पैसे द्यायला काही वाटत नाही, बिंदास पैसे देऊ शकतो आपण। आपल्या इथे त्याच्या उलट आहे, ट्राफिक टोलला ट्राफिक असते,
फास्टॅग लावून पण ती आपल्या गाड्या थांबलेल्या असतात. फाईन इथले रोड त्या मनाने खूप चांगले आहेत. ठाण्यावरून निघाल्यानंतर आता माझे 1000 किलोमीटर पूर्ण झालेत. पहिल्यांदा मी एवढा लांब चाललो आहे. मी बाईक राईड केल्यात पण माझं गाव लोणावळा वगैरे पुणे सातारा इथे इथे गेल्यात, पण पहिल्यांदा एवढा लांब कुठेतरी मी आलो आहे. आणि अजून हे 1000 तर काहीच नाही आहेत, अजून याच्या पुढे पण खूप जायचं आहे आणि खूप फिरायचं अजून. आणि हिच्याबरोबरच फिरणार, हिला हिमालयन घेऊनच फिरणार. ही बेस्ट मशीन आहे, काहीच वाटत नाही आहे ट्रॅव्हल करायला हिच्यावर. आजच्या दिवसातला आम्ही 4th टोल क्रॉस करतोय. नाव लिहिलेत का रेजरती? ओके लिहिले, वेलकम टू खरा जीवन हल्ली, कर जीवन हिल टोल प्लाझा. आम्ही इंटरकॉम खेळतोय. बोर नव्हते राईड, बोर नव्हते इंटरकॉममुळे राईड, खरंच बोर नव्हते. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. संकेतने मे बी लडाख केले, लडाखला तू गेलेला होणार, इंटरकॉम होता ना. आणि नितीन तुझा स्पिटीला होता ना इंटरकॉम? ओके, नितीन पण फर्स्ट टाईम वापरतो. संकेतला एक्सपिरियन्स आहे, संकेत त्यामुळे कनेक्ट आम्ही प्रॉपर आहोत. बाय द वे ह्याने लडाख केलं आहे, जे K2K राईड पूर्ण होणार आहे, कारण की ह्यांनी काश्मीर टू आता हे कन्याकुमारी पूर्ण करणार आहे संकेत. आणि नितीनने एकट्याने स्पिटी व्हॅली गेले, याच बाईकवरती गेले 2019 त्यांनी लिहिलं, पण तिकडे बघा स्पिटी व्हॅली 2019 हे त्याने केले. BS3 व्हर्जन आहे त्याचं. दोघांना एक्सपिरियन्स आहे लॉंग राईडचा. दोघांनी गेलेत, माझा फर्स्ट टाईम आहे, तर मला पण मजा येते. आता काय वाटत नाही, मला कळते आता की हे ह्या लोकांनी पण किती इझिली गेलं असेल. फक्त लडाख थोडं अवघड गेलं असेल ना, लडाखला थोडं ऑफ रोड वगैरे आहेत तिकडे गेल्यानंतर. हे तर समोर ब्रिज दिसतात ना तुम्हाला, हे बाईकवाल्यांसाठी आहेत. बाईकवाला रोड क्रॉस डायरेक्ट वरून त्या बाजूला करतायत. आणि जर हे खूप बेटर आहे, हे आपल्या इथे पण केलं पाहिजे महाराष्ट्रात. नाशिक हायवेला तुम्ही जाल तर रात्री अंदाज नाहीत बाईकवाले कुठून पण असे मध्ये येतात, तर मधल्या गॅप असतं तिथून. हे हा बेटर ऑप्शन आहे. आता तो ब्रिज बनवला ना, हा बेटर ऑप्शन आहे. आपल्या इथे पण केलं पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्लीज नोट दिस. टोल नंबर 5 कुठे आहे? नाव का टोलचं काय दिसतच नाही. बँगलोर इथून 50 किलोमीटर आहे आता आम्ही जिथे आहोत तिथून. आणि इथे एकदम डेंजर गाडी आहे, सगळे कारपासून, हा लेफ्ट नेतो, कारपासून बाईकपासून ट्रकपासून सगळे एकदम खतरनाक लागतात. विदाउट इंडिकेटर काही नाही. आता ब्ल्यू गाडीवाला बघा, सगळ्यांना बघा, एक नाही सगळे बघा इथे कोणी इंडिकेटर नाही देत. ह्या 4-wheeler ह्या लेनचा चालतात इथे इथे इकडून जातात 4-wheeler. कोण रॉंग वेने येत आहे काही कशाही चालवतात. आता थोडा वेळ आधी आमचा एका बरं वाजलं, मी कॅमेरात रेकॉर्ड नाही केलं ते, बट ट्रॅफिक रूल कोण फॉलो नाही करत आहे इथे. आणि या बेंगळुरूमधला मोठा ब्रिज आहे मे बी. आणि साईडला आमच्या मेट्रोचं काम चालू का? मेट्रो चालू असेल रे, चालू असेल बहुतेक, पण बऱ्यापैकी बनलं आहे. अच्छा ओके. आणि इथे माहीत नाही का सगळ्यांकडं त्या घरावरती येल्लो पाण्याच्या टाक्या काय आहेत? इथल्या गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केले वाटतं त्यांना. राईट साईडला पण सेम आहेत येल्लो टाकी, लेफ्ट साईडला पण सेम आहेत. आणि साईडून मेट्रो जाते ब्रिजच्या बाजूने. आणि हा आम्ही बोललेलो, मी मेट्रो चालू आहे बाई, ती स्टेशनवरनं वाटत होतं, तुम्ही नाही बोलले होते काम चालू आहे. हां तिथे बघितलं काम चालू होतं, पण हे जुने वाटत आहेत ना म्हणून बोललो चालू असणारच. आता आम्ही या ज्या सिटीमध्ये आलो आहे, ज्या सिटीने
कधीच आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही आहे. तुम्ही गेस करू शकता कुठली टीम आहे. रॉयल चॅलेंज बँगलोर. तर आम्ही बँगलोरमध्ये एंटर झालो आहे आणि बँगलोरमध्ये मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्सचे फॅन. तू मुंबई इंडियन्स फॅन आहे ना संकेत? मुंबई इंडियन्स. ओके, मुंबई इंडियन्स फॅन. मुंबई इंडियन्स के चीते बँगलोर में एंटर करते हुए मे बी पूर्ण बँगलोरच्या बाहेरच काढणार का आपल्याला ब्रिज? पुढच्या रिक्षावरती लिहिलंय लाईफ इज अ जर्नी नॉट अ रेस. आम्ही पण तेच करतोय. तर मग दिसला दिसला चल पुढे जाऊ. आणि ही बँगलोरचे ट्रॅफिक गरम होणार आहे. आता आम्ही ये ये इथून नितीन राईट नाही राईट नाही. इथे सगळ्यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट आहेत. एक ट्रॅफिक रूल तरी फॉलो करतात इथे लोक, बाकी कुठलं नसतील करत तरी. आणि डबल हेल्मेट इथे कंपल्सरी आहे. नको नको, पहिलेच माझे सबस्क्रायबर असेल. चांगलं वाटतं बघून सगळ्यांनी हेल्मेट घातलेत. सगळ्या सगळ्यांनी आजूबाजूला कुठं बघा हेल्मेट 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 हेल्मेट. गुगल मॅपने आम्हाला भटकवले बँगलोरमध्ये. आम्ही सिटी राईड करून चालले पूर्ण बँगलोर सिटी राईड. शॉर्टकट नाही आहे ब्रो. किती सिग्नल लागले आपल्याला माहिती तुला आतमध्ये? खूप खूप फिरलो आपण सिटीमध्ये. आम्हाला चौथा फ्युएल ब्रेक आहे जो बँगलोरमध्ये भरतो आहे हम्पीनंतर. आणि फायनली बँगलोरच्या ट्रॅफिकमधून आम्ही बाहेर आलो आहे. माझ्या ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी संपलेली, त्यामुळे मी थांबलोच नाही. बोललो एकदा बाहेर पडली इथून, नंतरच चेंज करेल बॅटरी. कारण की खूप ट्रॅफिक होती आणि आम्हाला कंटिन्यू घाम येत होता एवढं रायडिंग गिअर घातलं ना. त्यात सिग्नल तर विचारू नका, लिमिटच्या बाहेर सिग्नल आहेत. आणि हायवे ॲक्च्युली आम्हाला गुगल मॅप बोललेलं लेफ्ट मारा इथून, पण आम्ही आमचं खरं करून सरळ गेलो, त्यामुळे आमची पण चुकी आहे. पण ठीक आहे, आता हायवे लागला आहे. फक्त तो पाहिजे तसा नाही लागला आहे, कंटिन्यू गाड्या वगैरे आहेत आजूबाजूला, त्यामुळे स्पीड मेंटेन नाही करता येत आम्हाला जेवढं आम्ही सकाळी केलेला. तरी आम्ही अजूनपर्यंत 371 किलोमीटर गाडी चालवले, थांबलो नाही, फक्त पाणी वगैरे पितो तेवढंच. आता बघू अजून 140 किलोमीटर जाऊन डायरेक्ट थांबायचं बोलतात त्या दोघं. ट्राय करतो आम्ही. जेवलो नाही अजून, जेवण आता ब्रेक झाला तर बघू, आता 120 किलोमीटरनंतर जेव्हा थांबू आम्ही. सकाळी 6:30 आम्ही आमची राईड चालू केली होती, आता वाजले 3 आणि एवढ्या वेळात आम्ही आमचे 400 किलोमीटर पूर्ण केलेत. हम्पी ते आमचं आता सामेल जो डेस्टिनेशन होतं, पण अजून 140 किलोमीटर जायचं बाकी आहे. पण आम्ही ते खूप पटापट कवर केलं आहे. जर अगदीच आम्ही वेळेच्या आधी पोचलो किंवा वेळेत पण पोचलो जो आम्ही टाईम ठरवलेला 4-4:30 तर आम्ही अजून थोडं पुढे राईड करायची ठरवतो आहे. बघू, अजून जेवढं थांबलो नाही, त्यामध्ये जर आमचा अर्धा एक तास गेला तर आम्ही सामेलमध्ये स्ट्रेक करूच. पण आम्ही आता 400 किलोमीटर आमचे कम्प्लीट केलेत. कमन बॉईज 140 मोर. ओमनी पलटी झाली. ओमनी मे बी टर्न मारायला आला असेल ना, तर कोणतरी ठोकून गेला असेल. तर टर्न दोरात मारला असेल ना, तर कोणतरी ठोकून निघून गेला असेल. आणि ती पलटी पण लगेच होणार आहे रे, एवढेसे टायर आहेत तिचे ओमनीचे. दोन्ही बाजूला अशी हिरवळ झाडं मस्त हिरवी हिरवी आणि मधून असा हा एकदम भारी रोड. एक नंबर मजा ते गाडी जवळ, शब्द नाही, फक्त रोडची मजा आहे बस. रोड का मजा नाही आहे तो भाई पैसा वापस आहे, पुरा मजा आहे रोड का. आणि आता तमिळनाडू पासिंगच्या सगळ्या गाड्या दिसायला आम्हाला चालू झाल्यात. तमिळनाडू TN कर्नाटका पासिंगच्या गाड्या आता ऑलमोस्ट कमी दिसत आहेत, सगळ्या TN.
आणि ह्या इथल्या लोकल बस आहेत वाटतं, यांचा कलर वेगळा आहे आपल्या इथे तसं. हां ह्या इथल्या लोकल बस आहेत आपल्या इथे, असं टी एम टी बेस्ट तशा बहुतेक ह्या इथल्या बस असतील. काय लिहिले काय समजत नाही. आणि ह्या पुढे पुन्हा एकदा दिसला आम्हाला अजून एक असे स्टेअरिंग, तर चालवते बघा कुठून चालवते, चालवते कुठून बघा, टॉप एकदम 574 कन्याकुमारी. के जी एफ 60 किलोमीटर म्हणजे तू कुठं आहेस? अच्छा मला के जी एफ, मग तो पिक्चर के जी एफचा का इथली स्टोरी आहे का? हां अच्छा यस का एरिया, यस का चेन्नई 257 सेलम 114 और 114 अपने को जाने का समझे. सेलम लिहिलं आहे आपण, सालेम बोलतोय नक्की मला समजतच नाही काय. अच्छा प्रत्येकात हे वेगवेगळं आहे प्रोनाउन्स. ओके आता आतापासून सेलम बोलू आपण, नो प्रॉब्लेम. ओके ब्रो चेक पोस्ट तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये एंटर केलंय, तमिळनाडूमध्ये तुमचं स्वागत. आणि आजही नेहमीप्रमाणे आम्ही हॉटेलच्या शोधात गेले, एक तास आमचा घालवतोय. हॉटेल दिसत आहेत पण चांगले नाही आहेत, माहीत नाही आम्हाला जेवण तिकडे काय भेटेल. एकतर ह्या साईडला फक्त राईसवालेच आयटम जास्त भेटत आहेत आणि ते साऊथवाले. आम्हाला प्रॉपर काहीतरी जेवायचं शोधतोय. 25 किलोमीटर आम्ही पुढे आलो शोधत शोधत, 25 किलोमीटर झालेत आता, 466 किलोमीटर आले सकाळपासून. सकाळ आम्ही 9 वाजता नाश्ता केलेला, त्याच्यानंतर काहीच नाही खाल्ले, फक्त मध्ये मध्ये पाणी पितोय. चांगल्या हॉटेलच्या शोधात आम्ही फिरतोय, कधी भेटेल नाही माहिती. हॉटेल आनंद भवन काय आनंद आनंद आहे, आनंद आहे कुठलं तरी आहे हॉटेल बरोबर आपल्याला जेवायचे मतलब. तर आता आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय आणि त्यांच्याकडे मेन्यू कार्ड नाही आहे, त्यांनी डायरेक्ट मेन्यू कार्ड नाही आहे म्हणून डायरेक्ट एवढं सगळं आणून दाखवलं. आणि त्यांना हिंदी पण नाही ते, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी प्रॉपर बोलू नाही शकत. पनीर बटर मसाला तर आमच्याकडे एवढं ऑप्शन आहे बोलला, तो याच्यातलं पाहिजे ते मागवा. तर आमचं जेवण झालं, एक तास गेला आणि आम्हाला माहिती होतं एक तास जाणार, आम्ही तसं टाईम पकडूनच चाललेलो. आणि आता आम्ही निघालो परत पुढे. आम्हाला आमचं लोकेशन अजून किती लांब आहे, 50 किलोमीटर असेल समथिंग, 50 ना जास्त असेल, 50 मे बी. आणि आम्ही त्या टायमात पोचलो तिकडे, तर आम्ही ट्राय करणार आहोत अजून पुढे जायचं, आम्ही ट्राय करणार आहोत अजून पुढे जायचं, तर बघू. आणि हा थोडा घाटासारखा रोड आहे, इथे ड्राईव्ह स्लो असं सांगितलं आहे, स्पीड लिमिट 30 नाही तर 2000 फाईन, आमच्या इथे 25 टेन्शन नाही. कोण नाही, पूर्ण उतार तिथे लिहिलेलं स्लो चालवा म्हणून. तर संध्याकाळचे 6:11 झालेत आणि आम्ही सेलममध्ये पोचलो आहे. जसं आम्ही ठरवलेलं की या या टायमात पोचायचं, 6 आम्ही ॲक्च्युअल टाईम ठरवलेलं कारण की आम्हाला 10 तास दाखवत होते आणि 2 तास आम्ही आमचं जेवण नाश्ता वगैरे पकडून चाललेलो, तर आम्ही इन टाईम होत बरोबर. आत्ता फक्त आम्ही हायवेच्या जवळच कुठेतरी हॉटेल शोधतो आहे कारण की सकाळी परत लवकर उठून निघायचं आम्हाला पुढे. तर जेवढं लवकर हॉटेल भेटेल तेवढं आम्हाला पण बरं आहे, नाहीतर मॅडम ट्रॅफिकमध्ये फिरायला लागतं, मग अर्धा एक तास कुठे निघून जातो कळत पण नाही. फार सकाळी उठून लवकर निघायचं आहे, फक्त लवकर आम्ही हॉटेल.